नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी। आज आहे 10 जुलै 2023। आजपासूनचा सर्व शेतकऱ्याला हवामान अंदाज। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। आता राज्यामध्ये म्हणजे दिनांक म्हणजे 12 जुलै म्हणजे बुधवारपासून राज्यामध्ये विदर्भ मराठवाडा आणि तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्यास साठी पोषक वातावरण तयार होत आहे। पण ही सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। 12 जुलैपासून ते 15 जुलैपर्यंत 12 जुलै 13 14 15 जुलैपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही त्या भागामध्ये हा पाऊस येईल व ज्यांची पेरणी राहिलेली असेल तर त्यांची पेरणी या पावसामध्ये होऊन जाईल। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे 12 जुलै ते 15 जुलैमध्ये चांगला पाऊस पडणार आहे, तो पाऊस पुरेपूर येणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, पेरणी करत असताना जमिनीमध्ये एक ही तोल गेल्याच्या नंतर जमिनीमध्ये आपण स्वतः पेरणी करून घ्यावी। तसेच राज्यामध्ये परत पुन्हा 19 जुलैच्या नंतर परत पुन्हा पावसाचं वातावरण तयार होणार आहे। म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेवटी हा अंदाज आहे, वाऱ्यात बदल झाला की दिशा ठिकाण वेळ बदलतो। धन्यवाद।